दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या आंतरराज्य टोळीकडून 106 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विजापूर नाका पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई अमृत सुरवसे समाधान मारकड हे नवरात्रीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पुणे पासिंग असलेली पांढऱ्या रंगाची एरटिका गाडी संशयितरित्या हत्तुरे वस्ते येथे दिसून आली. सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली. त्यातील विशाल कृष्णाप्पा बंडी वडार आणि अनिल शिवप्पा वडार दोघे राहणार कर्नाटक त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारे मोठे लोखंडी कटर, लहान लोखंडी कटर, जुने लोखंडी पत्रे कापण्याचे कटर, केशरी रंगाची कुऱ्हाड, निळ्या रंगाचा एक्सा ब्लेड, लोखंडी कटावणी, स्क्रूड्रायव्हर, इलेक्ट्रिक कटर मशीन, लाल तिखट, लोखंडी हातोडी, विविध कंपनीचे मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान वरील अटक आरोपी तसेच पळून गेलेल्या आरोपींकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेले 106 विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल जप्त केले आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे. 3 दुपारी आपलं विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या पी आय श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पी सी श्री अमृत सुरवसे आणि पी सी श्री समाधान मारकड दोघांनी जे पेट्रोलिंग करताना एक संशयास्पद व्हाईट कलर अर्टिगा गाडी ते दिसून आला आणि यांनी ते पाठला करून त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी दोघजण 6 त्या गाडी ताब्यात घेतलं आणि ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडी वडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या, दुसरी आहे अनिल वड्डर हे पण राहणार हावेरी जिल्ह्यात राज्य कर्नाटक, हे आणखी त्यांच्यासोबत इतर 4 साथीदार होतं, ते 4 आता शोध घेत आहोत. हे दोघजणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यासोबत जे गाडी होतं ते गाडी चेक करताना विविध दरोडा टाकण्याच्या तयारीसाठी जे असणारे जे साहित्य आहे ते 6 मिळून आलं आणि आणखी इंटरॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणारे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहेत हे समजलं आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले चोरी केलेले 106 विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेले आहेत. ते एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमत आहेत 49,11,400 रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. हे जे टोली आलेले आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता DCP श्री कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोड्याची तयारी करण्याचे गुन्हेही दाखल करून घेतलेले आहे. 2 आरोपी अटक करून एवढा मुद्देमाल जप्त करून घेतलेला आहे. याचा मोठा यश असा आहे या लोक इथं शहरात फिरलं असलं तर आणखी खूप नुकसान केलं असेल ते सर्वसामान्य जनतांना. ते सर्व आता प्रतिबंधात्मक झालेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, अमृत सुरवसे, समाधान मारकड संतोष माने, शाबुद्दीन आबादी राजे, स्वप्नील जाधव, राहुल विटकर, रमेश कोरसेगाव, आयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.